बिहार मध्ये दारूण पराभवाचं विश्लेषण करण्यासाठी आज भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक बोलवण्यात आली आहे। पक्षाचे अध्यक्ष अमित शहांच्या अध्यक्षतेखाली दुपारनंतर ही बैठक होणार आहे। त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते पत्रकार परिषदही घेण्याची शक्यता आहे। बिहारमध्ये भाजपच्या पराभवाचा शिवसेनेचं मुखपत्र सामना मधून चांगला समाचार घेतला गेलेला आहे। लोकभावना उद्याचा जनादेश आहे, आमचे पाय जमिनीवर आहे, ज्यांचे नव्हते ते आपटले, अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखात भाजपवर चढकून टीका करण्यात आली आहे। बिहारमध्ये बहार पाहूया, सामनामध्ये काय म्हटलं। बिहार विधानसभेत भाजपला दणकून हरवल्यानंतर राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी विजयानंतर नीतीश कुमारांच्या नेतृत्वात बिहारचा विकास करू असंही त्यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे सर्वाधिक जागा लालूंना मिळाल्या असल्या तरी मुख्यमंत्री नीतीश कुमारच होतील हे आता स्पष्ट झालं आहे। बिहारची निवडणूक संपलेली असली तरी सरकार विरोधातली लढाई सुरूच ठेवणार असल्याचं लालू प्रसाद यादव यांनी स्पष्ट केलं आहे। शिवाय येत्या काळात भाजप बंगालमध्येही पोहोचू शकणार नाही असं सूचक विधान लालू प्रसाद यादव यांनी केलं आहे। बिहारच्या जनतेनं भाजपचं जातीयवादी राजकारण नाकारलं तर नीतीश कुमार यांनी म्हटलंय। बिहारमध्ये भाजपवर एक हाती विजय मिळवणाऱ्या महाआघाडीतल्या घटक पक्षांची पत्रकार परिषद झाली, यावेळी नीतीश कुमार बोलत होते। लालू प्रसाद यादव आणि काँग्रेसचे नेतेही यावेळी उपस्थित होते। बिहारच्या निकालाचे राष्ट्रीय राजकारणावर दूरगामी परिणाम होतील असंही यावेळी दोन्ही प्रमुख नेत्यांनी अधोरेखित केलं। बिहारच्या निवडणुकी निकालानं भाजपला जोरदार धक्का दिलाय। बहारी विरुद्ध बिहारी निवडणुकीत महाआघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं असून त्याने 178 जागा जिंकल्यात, तर भाजप आणि मित्र पक्षाला केवळ 58 जागा मिळाल्यात। जेडीयू पक्षाला 71 जागा मिळाल्या, तर लालू यादव यांच्या आरजेडी पक्षाला सर्वाधिक 80 जागी विजय मिळालाय, तर काँग्रेसनंही 27 जागी विजय मिळवलाय। लागोपाठ तिसऱ्यांदा बिहारी जनतेनं नीतीश कुमारांच्या बाजूनं कौल दिला आहे। विजयाची हॅट्रिक करणारे नीतीश पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री होणार आहेत। बिहार दिल्ली बिहार असा राजकीय प्रवास करणारे नीतीश लवकरच राज्याचे 23वे मुख्यमंत्री म्हणून पदभार सांभाळणार आहेत। मोदींना धूळ चारत विजय खेचून आणणाऱ्या नीतीश कुमारांचं अभिनंदन करणारी पोस्टर्स बिहारमध्ये झळकू लागली आहेत। हां भैया बिहार में बाहर है मिस्टर कुमार फिर एक बार है असा मजकूर लिहिलेली पोस्टर बिहारमध्ये लावण्यात आली असून भाजपच्या नेत्यांचे निराश झालेले फोटो या पोस्टर्सवर दिसत आहेत। नव्या सरकारचं भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी अभिनंदन केलं। बिहारचा जनादेश आम्हाला मान्य असल्याचंही यावेळी अमित शहा यांनी म्हटलंय। नीतीश कुमारांवर जबाबदारी वाढली आहे, त्यामुळे त्यांनी चांगलं काम करून दाखवावं असाही शहा यांनी सल्ला दिलाय। नीतीश कुमारांशी फोनवर बोलून त्यांचं बिहारच्या विजयाबाबत अभिनंदन केल्याचं ट्विट केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी केलंय। बिहारच्या जनतेसाठी अधिक चांगलं काम करण्याची अपेक्षा राजनाथ सिंग यांनी व्यक्त केली आहे। राजकारणात जय पराजय होत असतात अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिली आहे। या पराभवाचं कोणी राजकारण करू नये असा सल्लाही त्यांनी विरोधकांना दिला आहे। पराभवातून धडा घेऊन आवश्यक ते बदल करून चुका दुरुस्त करण्यात येतील असंही नक्वी यांनी म्हटलंय। दादरीसारख्या घटनांचा परिणाम बिहारच्या निवडणुकीत झाल्याचं वाटत नसल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं म्हटलेलं आहे। निवडणुकीत जातीय ध्रुवीकरण झाल्यामुळे नीतीश लालू आणि काँग्रेसचा विजय झाल्याची प्रतिक्रिया संघानं दिली आहे। तसंच बिहारमधील पराभवानंतर भाजपनं आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचा सल्ला आरएसएसनं दिला आहे। राहुल गांधींनी भाजपवर जोरदार प्रहार केला। बिहारच्या निवडणुकीनं भाजप आणि मोदींना त्यांची जागा दाखवल्याचं काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलं आहे। भाषणबाजी बंद करून आता काम करा असा टोलाही राहुल गांधी यांनी लगावलेला आहे। बिहारच्या निकालाचा अर्थ लावताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बिहारी जनतेच्या चातुर्याचं कौतुक केलंय। बिहारची जनता राजकीय निर्णय घेण्यात हुशार असल्याचा पवार यांनी म्हटलंय। तसंच बिहारचा निकाल देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरेल असंही पवारांनी म्हटलंय। भारतीय आणि बिहारी जनतेची नेहमी दिशाभूल होऊ शकत नाही, कारण ते लवकर माणसांना ओळखतात, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। बिहारच्या निकालावर गुलाम नबी आझाद यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नीतीश कुमारांचं ट्विटरद्वारे अभिनंदन केलं। त्यानंतर केजरीवाल लालकृष्ण अडवाणीच्या भेटीला पोहोचले आणि तिथून बाहेर पडल्यावर मोदी आणि शहांवर त्यांनी जोरदार टीका केली।
ममता बॅनर्जी यांनी बिहारमध्ये सहिष्णुतेवर असहिष्णुतेनं विजय मिळवला असं म्हटलंय. ममता दीदींनी ट्विट करून नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांचं अभिनंदन केलंय. तसंच बिहारच्या जनतेचे आभारही त्यांनी मानले. एमआयएमची ओळख आम्ही बिहारी जनतेला करून दिली. आम्ही आमची पाळंमुळं या निवडणुकीत बिहारमध्ये रोवलेली आहे. या मोदींचा वैयक्तिक पराभव आहे. ज्या भागात काँग्रेसचा प्रभाव नसेल तिथे मोदी आणि भाजप हरेल असे असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटलंय. बिहारमधील जनतेचा कौल आम्हाला मान्य आहे आणि जनतेने नितीश कुमारांवर टाकलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरवावा अशी प्रतिक्रिया लोक जनशक्ती पक्षाचे खासदार चिराग पासवान यांनी दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बिहारमधील विजय म्हणजे प्रादेशिक अस्मितेचा विजय असल्याचं म्हटलंय. विजयाबद्दल राजने नितीश लालू आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं अभिनंदन केलं. प्रादेशिक अस्मिता, विकास आणि सामाजिक न्याय या त्रिसूत्रीवर आधारित राजकारणाचा हा विजय असल्याचं राजने म्हटलंय. बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवावर पाकिस्तानातही चर्चा झाली आहे. लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांच्या विजयाच्या बातम्या पाकिस्तानातल्या टीव्ही चॅनल्सवर दाखवण्यात येत आहेत. जिओ न्यूज आणि एक्सप्रेस न्यूज चॅनलवर या निकालाचं सविस्तर विश्लेषण करणारे शोज प्रसारित करण्यात आले. अमित शहा आणि गिरिराज सिंग यांनी पाकिस्तानवरून नितीश लालूंवर टीका केली होती. बिहार निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानं राज्याच्या राजकारणावरही त्यांचे परिणाम दिसू लागले. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक निकालानंतर शांत असलेल्या शिवसेनेनं बिहारच्या निकालावरून भाजपला डिवचलं आहे. तर बिहारच्या निकालानं राज्यातल्या काँग्रेसलाही नवी ऊर्जा मिळणार आहे. बिहारमधील महाआघाडीच्या विजयाच्या मागे प्रशांत किशोर यांचा मोठा वाटा आहे. प्रशांत किशोर हे 2014 नरेंद्र मोदी यांचे रणनीतीकार होते हे विशेष. नितीश कुमार यांच्या मदतीसाठी प्रशांत किशोर गुजरातमधून बिहारमध्ये दाखल झाले. प्रशांत किशोर यांच्या टीमनं बिहारमध्ये घराघरात नितीश कुमार यांची छबी उजळण्याचं काम केलं आणि त्यात ते यशस्वीही झाले. केंद्र सरकार संसदेचं हिवाळी अधिवेशन डिसेंबरमध्ये बोलवण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात अधिवेशन घेण्यावर निर्णय होऊ शकतो. अधिवेशनात जीएसटीसह अनेक महत्वाचे बिल येण्याची शक्यता आहे. पाँडेचेरीच्या समुद्रकिनाऱ्यानजीक कमी दाबाचा पट्टा तयार झालाय. त्यामुळे आज दिवसभरात पाँडेचेरी तसंच चेन्नई आणि लगतच्या पट्ट्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. त्यावेळी वादळाचा अंदाजही वेधशाळेनं वर्तवला आहे. भारताचा कोहिनूर हिरा भारतात परत आणण्यासाठी इंग्लंडमधील भारतीय व्यापारी राणी एलिझाबेथ यांच्या विरोधात कायदेशीर लढाई सुरू करणार आहे. 800 वर्ष जुना हा हिरा आहे. इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया यांना कोहिनूर हिरा भारताकडून भेट दिला होता. वातावरणातील बदलामुळे जगातील 10 कोटी जनता अधिक गरीब होण्याची शक्यता असल्याचं वर्ल्ड बँकेनं म्हटलंय. 2030 जगातील 10 कोटी जनतेला वातावरणातील बदलाचा फटका बसणार असल्याचा अंदाज वर्ल्ड बँकेनं व्यक्त केला आहे. पॅरिसमध्ये होणाऱ्या बैठकीआधी जागतिक बँकेनं ही माहिती दिली आहे. दिवाळी प्रकाशाचा सण म्हटलं जातं. मात्र सध्या दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाके फोडून प्रदूषण केलं जातं. मात्र फटाक्यामुळे लोकांना आणि पाळीव प्राण्यांना मोठा त्रास होतो. या गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी बंगळुरूमध्ये रविवारी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं. मोठ्या आवाजाचे फटाके टाळावेत असं आवाहन या कार्यक्रमातून केलं गेलं. म्यानमारमध्ये तब्बल 25 वर्षांनी लोकशाही पद्धतीने निवडणूक झाली. निवडणुकीसाठी तब्बल 80% मतदान झालंय. या निवडणुकीसाठी 90 पक्षांच्या 6,000 उमेदवारांनी आपलं नशीब आजमावलंय. 2016 नव्या राष्ट्रपतींची निवड होणार आहे. पृथ्वीवरील स्वर्ग असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये बर्फानं पांढरी चादर पांघरली आहे. मात्र या पांढऱ्या चादरीमुळे काश्मीरमधल्या राजौरी भागातला रस्ता बंद झाला होता. मात्र आता हा बंद झालेला रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय. काश्मीर भागात जोरदार हिमवृष्टी झाली होती त्यामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालं होतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.